मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले. पेट्रोल 18 तर डिझेल 31 पैशांनी महागले. राफेल ईव्हीएम ते सेना भाजप युती या विषयांवर शरद पवारांनी मांडली मते. मीटूच्या जाळ्यात अडकले महानायक अमिताभ बच्चन. सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट सपना भवनानीने केले आरोप. शिवसेनेचे आमदार तुकाराम कातेंवर तलवारीने हल्ला. कातेंच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला मोर्चा. आणि मीटू मध्ये अडकलेल्या एम जे अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार. अमित शहांचे वक्तव्य. आता पाहूयात सविस्तर वृत्त. काही दिवसांपूर्वीच कमी झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ होत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. पेट्रोल 18 तर डिझेल 31 पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. पेट्रोल 18 तर डिझेल 31 पैशांनी महागला आहे. त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 88.12 आणि 78.82 इतकी झाली आहे. तत्पूर्वी गुरुवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 12 पैसे आणि 29 पैशांची वाढ झाली होती. सरकारने तेल कंपन्यांवर डिझेल आणि पेट्रोल 1 रुपयाने कमी करण्याची जबाबदारी टाकली आहे. सरकारने एक्साइज ड्युटीमध्ये 1.50 रुपयांनी कपात केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. लोकसभा आणि विधानसभा एकत्र होणार नाही असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. तसेच भाजप आणि शिवसेनेची लोकसभेसाठी युती होईल पण विधानसभेसाठी होण्याची शक्यता नाही असेही मत पवारांनी व्यक्त केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. तसेच भाजप आणि शिवसेनेची लोकसभेसाठी युती होईल पण विधानसभेसाठी होण्याची शक्यता नाही असे मत पवार यांनी व्यक्त केलं आहे. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना शरद पवारांनी राफेलपासून सेना भाजप युतीपर्यंत अनेक विषयांवर मत व्यक्त केलं. राफेलवरून सर्वच विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्यास सुरुवात केली असताना शरद पवार यांनीही पुन्हा एकदा बोफोर्सचा दाखला देत राफेलच्या JPCची मागणी केली आहे. बोफोर्सची संयुक्त सदस्यीय समितीची मागणी करणारा पक्ष हा भाजपच होता, त्यामुळे त्यांना आता राफेलच्या संयुक्त सदस्यीय समितीच्या चौकशीची मागणी फार काळ टाळता येणार नाही असे शरद पवार म्हणाले. शिवसेना आणि भाजप युतीबाबत शरद पवार यांनी अंदाज व्यक्त केला. पवार म्हणाले, शिवसेना आणि भाजपची युती होईल, मात्र त्यांची युती लोकसभेसाठी होईल, विधानसभेसाठी या दोन्ही पक्षांची युती होणार नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार नाहीत कारण आता तशी परिस्थिती राहिली नाही असे मतही पवारांनी यावेळी व्यक्त केले. गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी सत्र होतील अशा चर्चा सुरू आहेत. अगदी राष्ट्रपतींनीही एक देश एक निवडणूक याचा उल्लेख केला होता. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा एकत्र होतील असे अंदाज गेल्या अनेक महिन्यांपासून व्यक्त केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. बॉलिवूडच्या शहनशाह अमिताभ बच्चन यांनाही मीटूचा फटका बसलाय. सेलिब्रिटी हेअरस्टाईलिस्ट सपना भवनानी यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. महानायकाचा बुरखा फाटेल अशा आशयाचे एक ट्विट सपना भवनानी यांनी केलं आहे. हॅशटॅग मीटूच्या यादीत आता महानायक अमिताभ बच्चन यांचेही नाव जोडले गेले आहे. सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट सपना भवनानी यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप केले आहेत. अमिताभ बच्चन यांनी ज्या महिलांसोबत लैंगिक गैरवर्तन केले आहे त्या महिलांनीही पुढे येऊन बोलण्याची आता गरज आहे, ज्यामुळे तुमच्या महानायकाचा बुरखा फाटेल अशा आशयाचे एक ट्विट सपना भवनानी यांनी केले आहे. तसेच ट्विटरच्या माध्यमातून सपना भवनानी यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना इशाराही दिला आहे. तुमचा पिंक सिनेमा आला आणि त्यात तुम्हाला जणू काही एका चळवळकर्ते म्हणूनच सादर केले गेले, मात्र तुमचे सत्य लवकरच बाहेर येईल याची मला खात्री आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास काते यांच्यावर मानखुर्द परिसरात तलवारीने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात काते थोडक्यात बचावले आहेत, मात्र अन्य 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचं वृत्त आहे. मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर येथील मेट्रो 3 परिसरात रात्री 12 वाजण्याच्या सुमारास काते यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या हल्ल्यातून काते थोडक्यात बचावले असून त्यांच्या सुरक्षा रक्षकांसह अन्य दोघ जखमी झाले आहेत. शुक्रवारी महाराष्ट्र नगर परिसरात मेट्रो कारशेडचे काम शिवसैनिकांनी बंद पाडले. तेथून परतत असतानाच काते यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र नगर परिसरात सुरू असलेल्या मेट्रो कारशेडच्या कामामुळे त्रास होतो अशी स्थानिक नागरिकांची तक्रार होती. त्यासाठी 2 दिवसांपूर्वी ही काम थांबवण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. मेट्रोच्या कंत्राटदारांनीच हल्ला घडवून आणल्याचा आरोप काते यांनी केला आहे. या जीवघेण्या हल्ल्यातून काते बचावले असले तरी त्यांचे सुरक्षा रक्षक आणि अन्य 2 सहकारी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. लैंगिक शोषणाचा आरोप असलेले केंद्रीय राज्यमंत्री एम जे अकबर यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या आरोपांची दखल घेत त्यांची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हेही पाहावे लागेल असे शहा यांनी म्हटले आहे. लैंगिक शोषणाचा आरोप असलेले केंद्रीय राज्यमंत्री एम जे अकबर यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या आरोपांची दखल घेत त्याची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हेही पाहावे लागेल असे शहा यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून एम जे अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र भाजपाच्या नेत्यांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत नव्हती. अखेर अमित शहा यांनी या प्रकरणात मौन सोडले आणि एम जे अकबर यांची चौकशी होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पत्रकारिता करत असताना एम जे अकबर यांनी आपल्याशी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप काही महिला पत्रकारांनी केला होता. या आरोपानंतर विरोधकांनी अकबर यांच्या राजीनाम्यासाठी सातत्याने दबावही आणला. या काळात अकबर परदेश दौऱ्यावर होते. मात्र पक्षाच्या आदेशानंतर ते हा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीवेळी झालेल्या भांडणात माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे खोटे गुन्हे मागे न घेतल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडीच्या वेळी मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल आणि शिवाजीराव बनगर यांच्यावरील हल्ल्यानंतर नियोजन करून बागल गटाने पोलिसांवर दबाव आणून 307 कलम टाकण्यास लावल्याचा आरोप करमाळा शिवसेना आमदार नारायण पाटील यांचा आरोप आहे. खोटा गुन्हा माघारी न घेतल्यास शुक्रवारी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे. तर पुन्हा तुम्हाला सांगतोय, आज 8 दिवस या ठिकाणी सामुदायिक आत्मदहनाचा आपण इशारा देतोय पोलीस पथकाला. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, करमाळा. ऐतिहासिक धारूर शहराची अनेक वैशिष्ट्ये सांगितली जातात. त्यापैकीच एक वैशिष्ट्य म्हणजे धारूर मधील अंबाचंडी मातेचे मंदिर. तालुक्याची ग्रामदैवत म्हणून ओळखली जाणारी आणि भक्तांच्या नवसाला पावणारी म्हणून ही माता धारूरसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सध्या नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी येथे दिसून येत आहे. बालाघाट पर्वतरांगांच्या पायथ्याशी धारूर शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेले असून या मंदिराचे बांधकाम अतिशय प्राचीन दगडी चिऱ्यापासून करण्यात आलेले आहे. मंदिराच्या चोही बाजूने उंच डोंगर असून निसर्गाच्या सान्निध्यात हे मंदिर वसलेले आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी 1600 केला आहे. भक्तांच्या नवसाला पावणारी आणि इच्छा पूर्ण करणारी देवी अंबाचंडी माता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. नवरात्रात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच परप्रांतातून लाखो भाविक मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. अंबाचंडी मातेची मूर्ती अखंड पाषाणात कोरलेली असून अतिशय आकर्षक आहे. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीचे हे उपपीठ म्हणून हे मंदिर राज्यभर प्रसिद्ध आहे. सध्या नवरात्रीच्या निमित्ताने राज्याचे कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या भक्तिभावाने डोंगराळ भागातून वाट काढत दर्शनासाठी येत आहेत. चंडी देवीचं मंदिर या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे. डोंगराच्या पायथ्याला या देवीचं मंदिर आहे. मंदिराच्या दक्षिणेकडून डोंगर आहे, पूर्वेकडून डोंगर आहे, पश्चिमेकडून डोंगर आहे, उत्तरेकडून डोंगर आहे आणि देवीचं मुख हे उत्तराभिमुख आहे आणि मंदिराला लगतच लागून या दक्षिण उत्तर वाहणारी नदी आहे. या हे शास्त्रीय महत्त्वाचं कारण या उपपीठाला लाभलेलं आहे. हे महान शक्तीपीठ आहे
आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून परप्रांतातून भाविक श्रद्धेनं या ठिकाणी दर्शनास येतात. भाविकांची खूप गर्दी होते, भाविकांची खूप गर्दी होते आणि सर्वजण या देवीच्या दर्शनाचा लाभ घेतात. शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, किल्ले धारूर. सरकारच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील महिलांना मिळावी आणि त्यांच्याशी संवाद साधता यावा, तसेच काही कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात यावा, यासाठी भाजप महिला मोर्चाच्या वतीने जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले. ही माहिती भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा माधवी नाईक यांनी बुलढाण्यात दिली. राज्यातील शक्तीपीठांना आणि प्रेरणा केंद्रांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य भाजप महिला मोर्चाच्या वतीनं जागरण शक्तीचा सन्मान नारी शक्तीचा ही जागर यात्रा 10 ऑक्टोबर रोजी नाशिक येथून भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा माधवी नाईक यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. 12 ऑक्टोबरला ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील राजमाता जिजाऊचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथे आली असता या यात्रेतील महिलांनी सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह आदी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान ग्रामीण भागात शिशु बाल गोपाल आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा आणि आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. ज्यांचं अस्तित्व आम्हाला कायम प्रेरणा देत असतं आणि म्हणून आज आम्ही इथे सिंदखेड राजाला आलेलो आहोत की जिथे आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेचा आदर्श आहे राजमाता जिजाऊ. त्याच्यामुळे या जिजाऊच्या जन्मस्थानाची माती आमच्या कपाळाला लावणं आणि तिच्याकडनं प्रेरणा घेऊन कामासाठी बाहेर पडणं हा आमच्यासाठी खूप मोठा योग आहे. आम्ही शक्तीची पूजा इथे देखील करतो. त्यांच्याकडनं आम्हाला प्रेरणा मिळावी, त्यांच्यासारखा ध्येयाचा पाठलाग करण्याची जी एक शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, ती आम्हाला या भूमीतून मिळते आणि म्हणून आम्ही इथे येऊन आज एक माळ मातृत्वाची जिजाऊच्या नावाची गुंफलेली आहे आणि या निमित्ताने आम्ही मातृत्वाचा खऱ्या अर्थाने वसा पुढे घेऊन जाणाऱ्या आमच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत, आशा सेविका आहेत, यांचा आम्ही या निमित्ताने सन्मान केला, सत्कार केला आणि त्यांच्याशी थोडासा संवादही साधला. त्या सगळ्यांनी आज राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे त्यांच्या मानधनात वाढ झाल्यामुळे आभार मानले. शालिनी प्लससाठी योगेश शर्मा, बुलढाणा. बातमीपत्रात वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यासह कर्नाटक आंध्र प्रदेश मधील भाविक पायी चालत येतात. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उस्मानाबाद ते तुळजापूर पायी चालत जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले आहे. पाहूयात ही बातमी. शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ झाला असून आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातून पायी चालत तुळजापूर नगरीत दाखल होतात. त्याचप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राधाकृष्ण कमी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी देखील आपल्या सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह नवरात्राच्या 3rd माळेदिनी उस्मानाबाद ते तुळजापूर हे 24 किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन दर्शन घेतले आणि आपली श्रद्धा अर्पित केली. यावेळी त्यांच्या समवेत अनेक विभागाचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालिनी प्लससाठी अनंत साखरे, उस्मानाबाद. तूने मुझे बुलाया शेरावालिये.
संपूर्ण देशात निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. चिमूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे विद्यमान आमदार कृती कुमार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर प्रचार करताना दिसून आले आहेत. पाहूयात हे वृत्त. सध्या चिमूर क्षेत्रासोबत संपूर्ण देशात निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. त्यात चिमूर कसे मागे राहील, अवघ्या 8 महिन्यांवर लोकसभा तर 18 महिन्यांवर विधानसभा निवडणुका येत आहेत. अशातच सध्या एक विषय खूप चर्चेमध्ये आहे. चिमूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार कृती कुमार यांचा अल्पवधीतच विकास पुरुष म्हणून ओळख निर्माण केलेले कीर्ती कुमार भाजपा पक्षाकडून विजय झालेत, पण ते सध्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर प्रचार करताना दिसत आहेत आणि तेही नियम तोडून. मागे 2 कार्यकर्ते बसून त्यामुळे सध्या समोरील निवडणूक कीर्ती कुमार भाजपातर्फे की काँग्रेसतर्फे हा विषय मतदार करीत आहेत. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी उज्ज्वला गॅस कनेक्शन वाटपात सन 2017 आणि 2018 या सालात हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे गॅस वितरक शिराळ्यातील महाजन कन्सर्न्स यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला आहे. सोलापूर विभागात सांगली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये 101 गॅस एजन्सी असून दरवर्षी प्रत्येक गॅस एजन्सीच्या कामाचा आढावा घेतला जातो. उत्कृष्ट काम करणाऱ्या एजन्सीला गौरवण्यात येते. यावेळी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे शिराळा येथील गॅस वितरक महाजन कन्सर्न्स यांना यावर्षी 3 पुरस्कार प्राप्त झाले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनेमध्ये सन 2017-18 या सालात सांगली जिल्ह्यात HP गॅस मार्फत सर्वाधिक गॅस कनेक्शन वाटप केली, तसेच सर्व बाबतीत सर्वोत्तम सेवेबाबतचा प्रथम पुरस्कार, तसेच विभागात म्हणजे 6 जिल्ह्यात सामाजिक कार्य आणि HP ब्रँडिंग याबाबत प्रथम पुरस्कार, वेस्ट झोनचे जनरल मॅनेजर, महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे प्रमुख MP रितेश, तसेच सोलापूर विभागाचे व्यवस्थापक गजेंद्र कुमार सुनहरे यांच्या हस्ते शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, शिराळा. चंद्रपुरात एखादा विशिष्ट नंबर आपल्या गाडीला हवा असा आग्रह धरणाऱ्या वाहनधारकांची संख्या काही कमी नाही. त्यासाठी ते अनेकदा हवी ती किंमत मोजायलाही तयार होतात. उपप्रादेशिक परिवहन विभागाने यासाठी विशिष्ट शुल्क ठरवलं आहे. जिल्ह्यात याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. चंद्रपूरमध्ये मागील वर्षात या शुल्कातून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या तिजोरीत तब्बल 31,28,500 रुपये एवढा महसूल जमा झाला आहे. आपल्या गाडीचा नंबर अत्यंत वेगळा आणि आकर्षक असावा अशी इच्छा अनेकांची असते, त्यामुळे असा नंबर आपल्या गाडीवर असावा याकरता मोठी चढाओढ होत असते. याकरता समबंधित व्यक्ती लागेल ती किंमत आणि लागेल तो प्रयत्न करीत असे. या चढाओढीत अनेकदा वादही निर्माण होत होते. यामुळे ही प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि त्यातून महसूल जमा व्हावा या उद्देशाने ही नवी अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक नंबरच्या वैशिष्ट्यानुसार याची किंमत निश्चित करण्यात आली आहे. दुचाकीला नंबर मिळवण्यासाठी जी किंमत मोजावी लागते त्याच्या दुप्पट किंमत ही 4-चाकी वाहनांसाठी मोजावी लागते. यामध्ये सर्वात महत्वाचा नंबर मिळवण्यासाठी 3 लाख मोजावे लागतात, तर सर्वात स्वस्त क्रमांक हा 2000 मिळतो. जिल्ह्यात असे नंबर मिळवण्यासाठी 2017 ते 2018 या दरम्यान 491 अर्ज आले. यामध्ये अनुक्रमे 1.5 लाख रुपयांचा नंबर मिळवण्यासाठी 491 अर्ज आले. आम्हाला दरवर्षी याच्याबद्दल रेव्हन्यू चांगल्यापैकी मिळतो. आता 2017 ते 2018 या आर्थिक वर्षामध्ये आम्हाला 31,28,500 एवढा रेव्हन्यू फॅन्सी नंबरपासून आम्हाला मिळालेला आहे. प्रत्येक नंबरची फीस वेगवेगळी आहे. 1 नंबरची वेगळी आहे, 2 नंबरची वेगळी आहे, 10 नंबरची वेगळी, 9 नंबरची वेगळी, प्रत्येकाची फीस वेगवेगळी आहे आणि ती तुम्हाला ऑनलाईनसुद्धा दिसू शकते. आता फीस आता वाहन 4 आमच्याकडे चालू असल्यामुळे ऑनलाईन तुम्हाला सिस्टीममध्ये व्यवस्था आहे तशी दिसण्याची. तर तुम्हाला जर अट्रॅक्टिव्ह नंबर किंवा जर चांगला फॅन्सी नंबर पाहिजे असेल तर 1 महिना आगाऊ तुम्हाला बुक करता येतो तो नंबर आणि त्याचे पैसे आगाऊ आपल्याला भरता येतात. पैसे भरल्यानंतर ती जी रिसीट आहे ती 30 दिवसापर्यंत व्हॅलिड असते. 30 दिवसापेक्षा जर तुम्ही जास्त पुढे गेलात तर ती रिसीट कॅन्सल होते, म्हणजे तुम्हाला तो नंबर मिळत नाही. किंवा जर तोच नंबर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला परत पुन्हा तेवढेच पैसे भरावे लागतात, मग तो तुम्हाला नंबर मिळतो. आता आहे क्रेज आहे बऱ्याच लोकांमध्ये, 9 नंबर 7 नंबरची क्रेज आहे, 786 आहे, त्याच्यानंतर 7 नंबर आहे, 1 नंबर आहे, त्या पद्धतीनं लोक घेतात. किंवा दुसरे पण काही आहेत, 410 आहे. आजकाल काही लोक याचा चुकीचा गैरवापर पण करत आहेत,
दादा मामा काका, तर हे मी सर्व जनतेने आवाहन करतो की अशा टाईपचं फॅन्सी नंबर घ्यावा तुम्ही, वापरा जरूर, परंतु तुम्ही लिहिताना अशा टाईपच्या लिपीमध्ये लिहू नका की ते दादा मामा काका असं दिसेल, आणि जेणेकरून पोलिसांना किंवा RTOला कारवाई करताना अवघड होते, कारण ते नंबर ते सहजासहजी समजत नाहीत, आणि तशा याच्यामध्ये केसेसवर कारवाई करणं अवघड होते RTO विभागाला किंवा पोलीस विभागाला, आणि त्यांनी तसं न लिहिता सरळ आपल्या याच्यामध्ये अक्षरामध्ये लिहिणं गरजेचं आहे. शालिनी प्लससाठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. शिराळा तालुक्यातील आरळा येथील गांधी सेवाधाम विद्यालयात माजी शिक्षकांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. त्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकले पाहिजेत, शहाणे झाले पाहिजेत. ग्रामीण भागामध्ये सुद्धा हुशार विद्यार्थी आहेत, त्यांना संधी मिळत नाही म्हणून ते मागे पडत आहेत. आमचे विद्यालय त्यांना संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन हायर एज्युकेशन सोसायटी शिराळाचे चेअरमन सुधाकर हसबनीस यांनी केलं आहे. ते शिराळा तालुक्यातील आरळा येथील गांधी सेवाधाम विद्यालयात आयोजित सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक माजी शिक्षक यांच्या निरोप समारंभात बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली, आणि या कार्यक्रमात सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक आणि माजी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जो जो जयाचा घेतला गुण तयाशी केला गुरु म्या जाण, या उक्तीप्रमाणे आपण माग वळून पाहिलं पाहिजे, कृतज्ञ राहिलं पाहिजे. शंकरराव पुढे गेले आणि माग वळून बघितलं की लहान होतो, चालत एसलेवाडी म्हणून येत होतो, या विद्यालयामध्ये शिकत होतो, जिद्दीनं पुढे गेलो, आयुष्याचा हा जीवनक्रम आठवला, आणि म्हणून त्यांना अशी स्फूर्ती मिळाली की आपल्या मागून येणारे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, ते शिकले पाहिजेत, शहाणे झाले पाहिजेत, मोठे झाले पाहिजेत. कारण ग्रामीण भागामध्ये सुद्धा हुशार विद्यार्थी आहे, संधी मिळत नाही म्हणून माग पडलेले आहेत, त्यांना संधी मिळाली पाहिजे. आमचं विद्यालय हे त्यांना संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न करत आहे. हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे की जे असे विद्यार्थी आहेत ज्यांच्यामध्ये स्फुल्लिंग आहे, काहीतरी आहे, नवीन करण्याची इच्छा आहे, त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन मिळतंय, ते विद्यार्थी पुढे येत आहेत, आणि म्हणून अशा दानशूर व्यक्तींच्या कडून जर त्याला हातभार लागला तर आणखी अधिक काम या ठिकाणी होईल. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, शिराळा. बारामतीत ऊर्जा भवनासमोर कंदील आंदोलन करण्यात आले आहे. भारनियमन आणि विजेच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील काही दिवसात महावितरणाने अचानकपणे भारनियमन सुरू केलंय. त्याचबरोबर विजेच्या अनेक समस्या असूनही त्याकडे लक्ष दिलं जात नसल्यानं बारामतीतील ऊर्जा भवनासमोर राष्ट्रवादीच्या वतीने कंदील आंदोलन करण्यात आलं. शासनाने वेळीच वीज पुरवठा नियमित करण्यासह अन्य प्रश्नांवर मार्ग न काढल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. 24 तास मोफत वीज दिली जाईल असं 2014 फेको आश्वासन, आणि त्याला त्यांचा बुरखा पूर्णपणे फाटलेला आहे. हा बुरखा फाटण्याचं एकमेव कारण म्हणजे आता गेल्या महिन्यापासून पाऊस नसताना देखील आहे असं दाखवलं जात आहे, आणि जर आहे पाऊस तर मग लाईट लोड शेडिंगचं का करावं लागते. लोड शेडिंग जे 24 तास पूर्णपणे वीज देणार होते त्या वीजेचा आज बोजा वारलेला आहे, आणि ह्या बोजामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रभर या ठिकाणी ऊर्जा भवन असतील, महावितरणाची कार्यालय असतील, यामध्ये त्यांच्या दालनामध्ये धरणं धरावं लागलं, आणि हाच सबसेल भारतीय जनता पार्टीचं अपयश आहे. महावितरण जे आहे त्यांच्यातर्फे लाईट बिल, भरमसाठ लाईट बिल आणि याचं जे चुकीचं धोरण आहे त्याच्याबद्दल आम्ही या ठिकाणी निषेध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याचप्रमाणे या वितरणाकडून वारंवार लोड शेडिंग होत आहे. खरं तर या सरकारने सुरुवातीला ज्यावेळी सत्तेवरती येत होतं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पूर्णतः हे लाईट बिल माफ करू. दुसरी एक त्यांची घोषणा होती की आम्ही वीज जी आहे ती मोफत देऊ. त्याप्रमाणे यांच्याकडून ते कुठलंही आश्वासन या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. फेसबुकवरील युजर्सचा डेटा चोरून त्याचा गैरवापर केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघड झाला होता.
तेव्हा फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग याने जाहीर माफीही मागितली होती, मात्र पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली आहे. पाहूयात ही बातमी. केम्ब्रिज अॅनॉलिटिकाचे प्रकरण ताजे असतानाच फेसबुकच्या 2.90 कोटी युजर्सचा डेटा हॅकर्सने चोरला असल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी समोर आली आहे. फेसबुकनेही या वृत्ताला दुजोरा दिला असून FBI या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. केम्ब्रिज अॅनॉलिटिका या संस्थेने फेसबुकवरील युजर्सचा डेटा चोरून त्याचा गैरवापर केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वीच उघड झाला होता. त्यावेळी फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग याने जाहीर माफी मागितली होती. त्यानंतर काही हॅकर्सने फेसबुकच्या व्ह्यू ॲज सेटिंगचा वापर करून 3 कोटी युजर्सचा डेटा चोरला आहे. यातील 1.5 कोटी युजर्सची नावं पत्ता अशी प्राथमिक माहिती चोरली गेली आहे. तर 1.40 कोटी युजर्सची फेसबुक प्रोफाईलवरची बरीच गोपनीय माहितीही चोरीला गेली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. अभिनेता के मेनन यांनी मराठीमध्ये पदार्पण केलं आहे. एक सांगायचंय, या चित्रपटातून ते रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 16 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या ट्रेलरमधून आताच्या तरुण पिढीचे प्रश्न मांडताना दिसत आहेत. नातेसंबंधाबाबतची एक अत्यंत संवेदनशील कथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे. लोकेश विजय गुप्तेने या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह त्यांचं लेखन संकलनही केलं आहे. के मेनन आणि राजेश्वरी सचदेव यांच्यासह चित्रपटात पद्मावती राव, मिलिंद फाटक आदी मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे गीतलेखन जितेंद्र जोशी, संगीत दिग्दर्शन शैलेंद्र बर्वेने केले आहे. के मेनन आणि राजेश्वरी यांच्या तगड्या अभिनयाची जुगलबंदी असलेला हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. सांगलीतील एका दुकानदारावर महापालिका आणि प्रदूषण मंडळाच्या भरारी पथकाने छापा टाकला. बंदी असणारे 250 किलो पेक्षा जास्त प्लास्टिकचा साठा यामधून जप्त करण्यात आला असून 5,000 दंड त्याला ठोठावण्यात आला आहे. सांगलीतील हिंदू मुस्लिम चौकात नॅशनल प्लास्टिक हाऊस नावाचे एक दुकान आहे. या दुकानात सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री केली जाते. पथकाने या दुकानावर छापा टाकून तपासणी केली असता शासनाने बंदी घातलेल्या आणि 50 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आणि अन्य साहित्य आढळून आले आहे. यावेळी पथकाने या सर्व पिशव्या जप्त करून या दुकानाला 5,000 दंड ठोठावला. 5,000 रुपये दंड केला यांना. कशा कशा प्रकारचं प्लास्टिक सापडलं? वेगवेगळ्या टाईपचं प्लास्टिक सापडलेलं आहे. 50 मायक्रोन पेक्षा कमी पण आहे त्याच्यामध्ये. हां, आणि वेगवेगळ्या टाईपचे आहेत. कॅरीबॅग आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात. तुमची मोहीम सुरूच राहणार आहे? हे चालूच राहणार आहे आमच्या. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले. पेट्रोल 18 तर डिझेल 31 पैशांनी महागले. राफेल ईव्हीएम ते सेना भाजप युती या विषयांवर शरद पवारांनी मांडली मते. मीटूच्या जाळ्यात अडकले महानायक अमिताभ बच्चन, सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट सपना भवनानीने केले आरोप. शिवसेनेचे आमदार तुकाराम कातेंवर तलवारीने हल्ला, कातेंच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला मोर्चा. आणि मीटूमध्ये अडकलेल्या MJ अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार, अमित शहांचे वक्तव्य. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार. सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ. बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फ़ोटो पर हार भी चढ़ाया. फ़ोटो? और मेरे बाप तो ज़िंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए.
क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा